नमस्कार, मी प्राची साळुंखे बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते. पुढील काही मिनिटात आपण घेणार आहोत महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा स्पीड न्यूज मधून. सुरुवात करतोय आताच्या घडीच्या सर्वात मोठ्या बातमीने. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राज्यातील कोविड टास्क फोर्सची महत्त्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीत राज्यातील उपाहारगृह आणि दुकानांच्या वेळा वाढवणार असल्याचं निर्णय घेण्यात आलाय. तसंच राज्यातील अम्युजमेंट पार्क देखील 22 ऑक्टोबरपासून सुरू करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. राज्यातील चित्रपटगृहांनी अग्निस्थापत्य विषयक अशा योग्य त्या सुरक्षा तपासण्या करून चित्रपटगृहे सुरू करावी अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या. 22 ऑक्टोबरपासून चित्रपटगृहे सुरू होत आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर सिनेमा ओनर्स अँड एक्झिबिटर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. हॉटेल रेस्टॉरंट आणि दुकान मुंबईच्या हद्दीपर्यंत 12 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. रेस्टॉरंटमध्ये रात्री 1 वाजेपर्यंत शेवटची ऑर्डर घेता येऊ शकेल अशा प्रकारचा निर्णय झाला असल्याचं टोपे यांनी म्हटलेलं आहे. दरम्यान मुंबई सोडून इतर शहरांमध्ये दुकानांबाबतीत तसंच हॉटेल्सबाबतीत योग्य ते निर्णय स्थानिक प्रशासनाने घ्यावे अशा प्रकारचा निर्णय त्यांनी घेतला. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांनी व्यावसायिक दुकानदारांना दिलासा देणारी बातमी दिली आहे. 2020ची दिवाळी वाईट प्रकारे गेली, मात्र यंदाची दिवाळी दुकानदार ग्राहक कर्मचाऱ्यांना दिलासा देणारी आहे. कोरोनामुळे गेल्या 1.5 वर्षांपासून अर्थकारण थांबलं होतं, आता ते पूर्ववत होत आहे असं त्या म्हणाल्यात. शिवाय कोरोनाचा कहर कमी झाला असला तरी तो संपलेला नाही याची आठवण करून देत महापौरांनी काळजी घेण्याचं आवाहन केलं. येत्या 20 ऑक्टोबरपासून मुंबई विद्यापीठाशी संबंधित असणारी मुंबईतील महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यासाठी मुंबई विद्यापीठानं नियमावली ही जाहीर केली आहे. महाविद्यालयांनाही तयारीसाठी वेळ दिला असल्याचं ते म्हटलं. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत 20 तारखेला स्वतः विद्यार्थ्यांचं स्वागत करणार आहेत. उच्च शिक्षण विभागाच्या विद्यार्थ्यांचं स्वागत इडनहॅम कॉलेजला करणार आहेत. तसंच तंत्रशिक्षण विभागाच्या विद्यार्थ्यांचं वीर जिजाई टेक्निकल इन्स्टिट्यूटला ते स्वागत करणार. ठाण्यामध्ये महाविकास आघाडी पक्षातील राष्ट्रवादी आणि शिवसेनाच आपापसात भिडल्याचं पाहायला मिळालंय आणि महापौर दालनामध्ये ही खडाजंगी पाहायला मिळाली. बॅनरबाजी आणि लसीकरणाच्या कॅम्पवरून ही शाब्दिक चकमक झाल्याची माहिती. अमरावतीमध्ये जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार रवी राणा आणि पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या जोरदार खडाजंगी झाली आहे. तर DPDC च्या बैठकीत दिवाळीपूर्वी सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात मदत देण्याचा ठराव करण्याची मागणी आमदार रवी राणा यांनी केली आहे. या ठरावाच्या मुद्द्यावरूनच आमदार आणि पालकमंत्र्यांमध्ये खडाजंगी झाली आहे. यात आमदार रवी राणांनी बैठकीवर बहिष्कार टाकला. महामंडळ वाटपावरून एकमत झाल्याने शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील तीनही पक्षांना समान महामंडळ वाटप होणार आहे. तर तीनही पक्षांनी एकत्रित बसून 50% अधिक महामंडळाचं वाटप झालंय. आवश्यकता गरज आणि योग्यतेनुसार नेमणुका केल्या जाणार आहेत अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. मनसेसोबत आलेल्या गुरुमा कांचनगिरी यांच्या बैठकीवर त्यांनी कुणाची तरी सुपारी घेऊन काम करू नये असं आक्रमक उत्तर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिलंय. तसंच मुंबई महानगरपालिकेवर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्यांनी आधी स्वतःचे नगरसेवक पद धोक्यात आलंय ते सांभाळावं, त्यानंतर शिवसेनेवर पुराव्यानिशी आरोप करावेत असंही महापौर पेडणेकर यांनी आरोप करणाऱ्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांना सुनावलं. महाराष्ट्र कोणाच्या बापाचा नाही आहे, आज आली आहे आणि पुन्हा येणार अशा कडक शब्दात गुरुमा कांचनगिरी यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांना प्रत्युत्तर दिलं. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुन्हा एकदा केंद्रावर निशाणा साधलाय. सगळीकडे स्वतःचे फोटो प्रकाशित करून मोफत लस उपलब्ध करून दिल्याचा केंद्र सरकारने आव आणला, मात्र इंधनावर अधिक टॅक्स लावून जनतेकडून पैसे उकळल्याची बतावणी स्वतः केंद्रीय पेट्रोलियम राज्यमंत्रीच करतात, हा भाजपचा खरा चेहरा असं म्हणत जयंत पाटलांनी भाजपावर टीका केली. मुंबई महानगरपालिकेतील स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी खळबळजनक वक्तव्य केलंय. डिसेंबरमध्ये मुंबईत राजकीय भूकंपाचे संकेत जाधव यांनी दिलेत. भाजपचे 15 ते 20 नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. पक्ष नेतृत्वाच्या मनमानी कारभाराला कंटाळलेले नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावा यशवंत जाधव यांनी केलाय. जाधव यांच्या या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. यशवंत जाधव यांनी सेना महानगरपालिका निवडणूक महाआघाडी करायची भाषा केल्याने सेनेचे नगरसेवक भाजपाच्या संपर्कात आहेत, भाजपाचा एक कार्यकर्ता जाणार नाही, नगरसेवक तर लांबच, विशेष म्हणजे यशवंत जाधव निवडणुकीआधी नगरसेवक कोण कोठे जाते तोपर्यंत तुम्ही
आज जाता का बाहेर राहता याचा विचार करा असा टोला भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी यशवंत जाधव यांना लगावला. नागपूर हिवाळी अधिवेशनासाठी विधिमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत तयारीचा आढावा घेणार आहेत. विधान भवन या ठिकाणी ही आढावा बैठक घेण्यात येणार आहे. नागपूर कराराप्रमाणेच राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन हे दरवर्षी उपराजधानी नागपुरात होत असतं. मात्र गेल्या वर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे हे अधिवेशन नागपुरात झालं नव्हतं आणि त्यामुळे यंदाचं हिवाळी अधिवेशन नागपूरला होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. या आढावा बैठकीला विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, महानगरपालिका आयुक्तांसह बांधकाम आणि इतर विभागाचे अधिकारी उपस्थित राहतील. महाराष्ट्रातील धानाची खरेदी किंमत पाहून चुकीच्या पद्धतीने शेजारील राज्यातून कमी प्रतीचे धान आणलं जात आहे. यातून राज्यातील शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे. यावर पोलीस यंत्रणा तसंच जिल्हा प्रशासनाने योग्य तपासणी करून संबंधितांवर कडक कारवाई करावी असे निर्देश राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी गडचिरोलीत दिले. ते गडचिरोलीच्या दौऱ्यावर असताना जिल्हास्तरीय आढावा बैठकीत बोलत होते. धाम नदी प्रकल्प आणि मांडवा येथील मोती नाला प्रकल्प हे काम केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी सीएसआर फंडामध्ये केल्याचं म्हटलं. यातील धाम नदी प्रकल्पाने वर्धा शहराची पाण्याची समस्या सुटली तर मोती नाला प्रकल्पाने शेतकऱ्यांना खूप फायदा झाला. तसंच बजाज फाउंडेशन आणि जवाहरलाल नेहरू पोर्टनं यात खूप मदत केली. त्यामुळे मोठमोठ्या प्रकल्पांवर पैसे खर्च करण्यापेक्षा मोती नाला आणि धाम नदीसारखे छोटे छोटे प्रकल्प राबवले तर राज्यातील पाण्याची समस्या दूर होईल असं गडकरींनी पत्रकार परिषदेत म्हटलं. किरण गोसावी प्रकरणी नवाब मलिकांनी वक्तव्य केलं आहे. केपी गोसावी देशात वेगवेगळ्या ठिकाणी फिरतोय. महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी गोसावीवर गुन्हे दाखल आहेत. पुणे पोलीस त्याला लवकरच अटक करतील असं वक्तव्य नवाब मलिक यांनी केलं. भाजपाचे नगरसेवक फुटणार हा शिवसेनेचा फुसका बार आहे आणि असे फुसकेबार सोडण्याची त्यांची जुनी सवय आहे. आता त्यांचा पक्ष उपऱ्यांच्या जोरावर चालत असून बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना डावललं जात आहे असा घणाघात भालचंद्र शिरसाट यांनी शिवसेनेवर केला. युतीत असताना त्यांना जेव्हा जेव्हा उमेदवार सापडत नव्हते तेव्हा आम्ही त्यांना लोकसभेसाठी, विधानसभेसाठी आणि महानगरपालिकेसाठी सुद्धा उमेदवार दिलेले आहेत याची आठवण करून देत स्वबळावर लढण्याची भाषा करणाऱ्या महानगरपालिकेतही सक्षम उमेदवार सापडत नसल्यामुळे भाजप नगरसेवक फोडण्याची भाषा करत आहेत असा सणसणीत टोला भाजपचे प्रवक्ता भालचंद्र शिरसाट यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला. बातमी आहे पुण्यातून. पुणे जिल्ह्यात दिवसभरात 70 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. दिवसभरात 122 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलाय तर पुण्यात कोरोनाबाधित 2 रुग्णांचा मृत्यू झाला. पुण्यात एकूण ऍक्टिव्ह रुग्णसंख्या 1303 वर जाऊन पोहोचली. सांगोला सहकारी साखर कारखाना निवडणुकीत पैसे पार्टीची उधळपट्टी झाली आहे तर मतदारांना 3000 रुपये रोख मटण मासे पार्टी दिल्याचा मोठा गौप्यस्फोट सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील यांनी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या एका कार्यक्रमात केला. सांगोल्याचे शिवसेना आमदार शहाजी बापू पाटील यांनी साखर कारखान्याच्या निवडणुकीत निवडणूक जिंकण्यासाठी मतदारांना कसं आमिष दाखवलं, निवडणूक जिंकण्यासाठी काय काय क्लुप्त्या केल्या याचा पाढाच त्यांनी वाचून दाखवला. तर बीड शहरात अतिमुसळधार पाऊस झाल्याने मुख्य रस्त्यांची अक्षरशः चाळण झालेली आहे. वारंवार स्थानिक प्रशासनाकडे रस्ते दुरुस्तीची मागणी करून देखील सदरील प्रश्न मार्गी लागलेला नाहीये आणि त्यामुळेच या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसंग्राम संघटनेकडून मुख्य रस्त्यांवरील खड्ड्यांचं मोजमाप मेजरटेपने करून आंदोलन करण्यात आलंय. तर शिवसंग्रामने मोजमाप केलेला खड्डा जवळपास 20 फुटाने एवढा आढळून आलाय. रस्त्याच्या झालेल्या दुरावस्थेने अपघाताचं प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढलंय. धुळ्यातील वार येथील आदर्श शिक्षण संस्थेची निवासी आश्रमशाळा गेल्या 2 महिन्यांपासून नियमित सुरू आहे आणि या शाळेत एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेला नाही आहे. ग्रामीण भागातील ज्या विद्यार्थ्यांकडे ऑनलाईन शिक्षणाची सोय नव्हती अशा विद्यार्थ्यांना स्वतः पोहोचत शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. शाळेच्या याच कामगिरीमुळे केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाने देशातील अशा 154 शाळांपैकी या शाळेला एक्सलंट दर्जा दिला. अकोल्यातील कानडी येथे नाल्याला अचानक पूर आल्यामुळे ट्रॅक्टर मशीन थ्रेशर मशीन सहित वाहून गेलेला आहे. चालक आणि मजुरासह ट्रॅक्टरवर 6 जण होते. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाहीये. कानडीजवळील एका पुलावरील पाण्याची पातळी अचानक वाढल्याने सोयाबीनचा ट्रॅक्टर वाहून जात असल्याचं समजताच चालकाच्या प्रसंगावधानाने चालकासहित मजुरांनी खाली उडी घेतली आणि थोडक्यात त्यांचा जीव वाचला.
बातमी आहे नाशिकमधून। नाशिकच्या इगतपुरीमध्ये बिबट्याने पुन्हा जीवघेणा हल्ला केलाय। एका 10 वर्षीय बालकावर बिबट्याने हल्ला केला। या हल्ल्यात बालक जागीच ठार झाला। इगतपुरी तालुक्यातील काळूस ते दरेवाडी या भागात ही घटना घडली। डोंबिवलीत पोलीस व्हॅनला भीषण आग लागली। आगीत पोलीस व्हॅन संपूर्णपणे जळून खाक झाली। व्हॅन मुंबई पोलिसांची असल्याची माहिती मानपाडा पोलिसांनी दिली आहे। तर सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसून कल्याणशिळ रस्त्यावर अर्धा तास वाहतूक कोंडी झाली होती। इथं घेतो एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय। तुम्ही पाहत रहा स्पीड न्यूज। ब्रेक नंतर आपलं स्वागत आहे आणि पुन्हा एकदा आपण घेणार आहोत उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा। एमजी मोटर इंडियाने भारताच्या पहिल्या वैयक्तिक एआय असिस्टंट आणि फर्स्ट इन सेगमेंट ऑटोनॉमस तंत्रज्ञानासह मिड साईज एसयूव्ही एमजी एस्टर लॉन्च केलेली आहे। तिची विशेष प्रारंभिक किंमत 9,78,000 रुपये इतकी आहे। अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि डिझाईन उत्कृष्टतेसह एस्टर प्रीमियम मध्यम आकाराच्या एसयूव्ही प्रकारात मोडते। स्टाईलपासून सुरू होणारे सुपर स्मार्ट आणि टॉप ऑफ द लाईन शार्प पर्यंत ग्राहक पर्याय निवडू शकतात। एमजी एस्टर एक मानक 333 पॅकेज सह येतं, ज्यात 3 वर्ष किंवा अमर्यादित किलोमीटरची वॉरंटी आहे। रोड साईड असिस्टंट सहाय्य आणि 3 लेबर फ्री सर्व्हिसिंगचा समावेश आहे। अनन्य माय एमजी शील्ड प्रोग्राम अंतर्गत एस्टर ग्राहकांना वॉरंटी आणि एक्सटेन्शन प्लॅन मालकीचे पॅकेज निवडता येणार आहे। 1,00,000 किलोमीटर पर्यंत एस्टरचा खर्च हा प्रति किलोमीटर केवळ 47 पैसे येणार आहे। याशिवाय एस्टरकडून 360 प्रोग्राम्स देण्यात आलेले आहेत, ज्यामध्ये एक खात्रीशीर बायोबॅक त्याचप्रमाणे योजनेचा फायदा देखील ग्राहक घेऊ शकतात। खरेदीच्या 3 वर्ष पूर्ण ग्राहक आपली कार थेट कंपनीलाच विकू शकतात, ज्यात त्यांना एस्टरच्या एक्स शोरूम किमतीच्या 60% रक्कम परत मिळू शकेल। बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला क्रूज ड्रग्स प्रकरणी अटक करण्यात आली आहे। सध्या तो मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये कैद आहे। दरम्यान आर्यन खान सध्या न्यायालयीन कोठडीत असून त्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे। विशेष म्हणजे जेलमधील अनेक अधिकारी त्याच्या आरोग्याबद्दल चिंता व्यक्त करत आहेत, तसंच आर्यनला स्पेशल जेलमध्ये ठेवलं जाणार असल्याचीही चर्चा आहे। अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस 200 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाच्या चौकशीसाठी चौथ्यांदा गैरहजर राहिली आहे। सूत्रांच्या माहितीनुसार जॅकलिनने खासगी कारणांमुळे उपस्थित राहू शकत नसल्याचं सांगितलंय, तसंच तिने शुक्रवारी ईडीच्या अधिकाऱ्यांना नोव्हेंबर महिन्यापर्यंत चौकशी पुढे ढकलावी अशी विनंती केली आहे। देशात एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसतोय, तर दुसरीकडे बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री पूजा बेदीला कोरोनाची लागण झाली आहे। तिच्यासोबत तिचा पार्टनर देखील कोरोनाच्या विळख्यात अडकलेला आहे। पूजा बेदीने काही दिवसांपूर्वीच कोरोना लस घेणार नाही असं जाहीर केल्याचं आपण पाहिलं, मात्र आता ती स्वतःच कोरोनाच्या विळख्यात अडकली। यासोबतच स्पीड न्यूजमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची, मात्र तुम्ही कुठेच जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत।